नमस्कार गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉईंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो आज टू द पॉइंटसाठी खूप महत्त्वाचा असा विषय आहे या विषयाशी निगडीत मोठ्या प्रमाणात लोक गोव्यात आहेत आणि या विषयावरती नेमकी काय चर्चा होते याची ही उत्सुकता साहजिकच आमच्या प्रेक्षकांना राहणार आहे आजचा विषय आहे तो म्हणजे भंडारी समाजाचं राजकारण नेमकं कुठं कमी पडतं आपल्याला माहीतच आहे की गोव्यातला सगळ्यात मोठा समाज जर कुठला असेल तर तो भंडारी समाज ओबीसी या गटामध्ये एकूण एकुन, एकोणीस जाती येतात आणि या एकोणीस जातींपैकी एकोणीस ज्ञातीपैकी सगळ्यात मोठी ज्ञाती म्हणजे साठ टक्क्याहून अधिक ती म्हणजे भंडारी समाजाची लोकसंख्येच्या तुलनेत सगळ्यात मोठा घटक जर कुठला <laughs> असेल गोव्याचा तर तो भंडारी समाज आहे मग हा एवढा मोठा घटक लोकसंख्येच्या दृष्टीनेही मोठा आहे एवढं असूनही हा समाज राजकारणात आतापर्यंत का मागे पडतोय याची मीमांसा आज आम्ही करणार आहोत आणि यासाठी दोन अत्यंत महत्त्वाचे मान्यवर आम्हाला या चर्चेसाठी लाभलेले आहेत ला एकीकडे गुरुदास सावळ सर ज्येष्ठ पत्रकार जवळजवळ पाच ते सहा दशकं ज्यांनी राजकारण समाजकारण अगदी जवळून बघितलेलं आहे त्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांच्याकडे माहिती आहे आणि ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत या सगळ्या मागच्या काळाचे आणि दुसरीकडे आहेत युवा आणि तडफदार भंडारी समाजाचे नेते म्हणजे जे भंडारी समाजाचे नेते म्हणवत नाही तर बहुजन समाजाचे नेते ते म्हणजे अश्विनी कुमार नाईक पंच पंचसदस्य सासष्टी तालुक्यातील कामुर्ली पंचायतीचे आणि समाजाचे एक युवा नेते म्हणून या समाजावरती होणारा अन्याय दूर व्हावा हा समाज कुठेतरी पुढे जावा या समाजाला न्याय मिळावा अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी सातत्याने बोलणारे आणि सातत्याने काम करणारे अश्विनी कुमार नाईक एकीकडे ज्येष्ठत्व आणि दुसरीकडे युवा म्हणजे तडफ तडफ ज्याला आपण म्हणतो किंवा आत्मविश्वास त्याला म्हणतो या दोन्हीचा संगम आजच्या या चर्चेमध्ये घडणार आहे आपण सुरुवातच करूया थेट सावळ सरांना प्रश्न करून सर अश्विनी कुमार म्हणा किंवा समाजाचे जे युवा नेते आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे <laughs> की भंडारी समाजावरती कुठेतरी अन्याय होतोय भंडारी समाजाला कुठेतरी माघ मागे ओढलं जात आहे भंडारी समाजाला होऊन राजकारणापासून दूर लोटलं जातंय राजकारणात जे जा हक्काचं स्थान या समाजाला मिळालं पाहिजे ते हक्काचं स्थान कुणीतरी हेतू पुरस्सर हिरावून घेतलं जातंय तुमचा आतापर्यंतचा अनुभव अगदी जवळून तुम्ही राजकारण बघितलंय समाजकारणही जवळून बघितलंय पत्रकारितेत तर तुमचं नाव आहेच परंतु समाजाचे बांधव म्हणून किंवा ज्ञाती बांधव म्हणूनही तुमचं काम किंवा तुमचं योगदान खूप मोठं आहे खरंच सर भंडारी समाजावरती अन्याय होतो का भंडारी समाजावरती अन्याय होतो असं जेव्हा आपण म्हणतो हे पूर्ण सत्य नाही आहे असं मला वाटतं जवळजवळ एकोणीसशे ऐंशीपासनं मी भंडारी समाजाकडे संलग्न आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते शहाऐंशीपर्यंत पाच वर्षे मी गोमंतक छत्रे भंडारी समाजात सरचिटणीस होतो आणि माननीय आमचे नेते के बी नाईक हे त्यावेळी अध्यक्ष होते आणि माझे सहकारी होते मधुकर पी नाईक हे आम्ही दोघेजण सरचिटणीस होतो त्यामुळे गेली जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षे भंडारी समाजाकडं आता अत्यंत जवळचा संबंध आहे मी असं म्हणेन की भंडारी समाज मागं पडतो आहे ही गोष्ट खरी आहे पण त्याला केवळ बाकी समाज जबाबदार असं मला वाटत नाही कारण आम्ही कुठंतरी कमी पडतोय भंडारी समाजावर भंडारी समाजावर कोणी राजकारणी किंवा इतर नेते अन्याय करतात असं मला म्हणायचं नाही मी म्हणणार पण नाही परंतु आम्ही जेव्हा कमी पडतो स्वतःहून कारण आमच्याकडे जे जी स्ट्रॅटजी पाहिजे जे कौशल्य पाहिजे ते ना आमच्याकडे नाही आमचे समाजाचे जे नेते अध्यक्ष किंवा सेक्रेटरी होऊन गेले त्या लोकांनी आमच्या समाजावर अन्याय होऊ नये म्हणून तसं विषय आता कार्य केलेलं नाही काही जे युवा पिढी आहेत अश्विनी कोणासारखी हे आपल्यात दृष्टीने पोटीने काम करत आहेत की समाजावर अन्याय होऊ नये म्हणून परंतु आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राष्ट्र बाजला ठेवून जी एम सीमध्ये ओबीसीना रिझर्वेशन द्यावं अशी एक मागणी होत आहे आणि ती सगळं देशात मिळतं आहे फक्त गोवातील अपवाद आहे असं असूनसुद्धा आमचे दोन मंत्री आहेत आणि बाकीचे आमच्याकडे दोन ओबीसी महासंघ दोन आहेत गोव्यात आणि भंडारी समाज आहे बाकी सगळे समाज आहेत पण कोणी याच्यावर आवाज काढत नाही एक जर एक आपला मधुकरण मधु नाईक सोडला तर तर त्यामुळे आपण दुसरं का दोष द्यायचा गोव्यात एक अशी वेळ अशी होती की भंडारी समाजाचे आठ नऊ आमदार असायचे सध्या चार आहेत आणि ते चार तीन ठिकाणी विकुरले गेले आहेत एक दोन आहेत भाजपचे ते दोघे मंत्री आहेत तिसरं आहे ते, ते आम आदमी पार्टीचे वितेश बोरकर आणि चौथे आहेत ते मगो पक्षाचे आपले जी दारोळकर परंतु ह्या चार आमदारांनी जेवढं काम करायला पाहिजे समाजासाठी तेवढं करत नाहीत त्यामुळे आपण दुसरा दोष द्यायचा नाही पुन्हा असं असतं की राजकारण टिकून राहायचं असेल तर त्याला जे कौशल्य पाहिजे जे समयसूचकता पाहिजे ते आपले नेत्या दाखवत नाहीत त्यामुळे मी असं म्हणेन की आम्ही कमी पडतो समाज कमी पडतोय आमच्यावर कोणी अन्याय करत नाही कारण असं गेल्या निवडणुकीत बघितलं ना तर क्षत्रिय मराठा समाजाने कुठलंही yes. आवा आवागवा केला नाही काही गडबड केली नाही कुठली मागणी केली नाही ना <laughs> पण त्यांचे आठ आमदार निवडून आले बी जे पीचे आले काँग्रेसचे आले अपक्ष आले सगळे आले तर जर आमच्या लोकांनी केलं असतं के जर सहकार्य केलं असतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं घडलं आहे की एकदा रवी नाईक एक बी जे पीमध्ये गेले होते आणि त्यावेळी त्यांनी बदलला आणि त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी श्रीपाद नाईकना दिल्लीहून आणून त्याच्या त्यांच्यावरती उभं केलं त्यावेळी भंडारी समाजाने त्यांना निवडून दिलं असतं श्रीपाद नाईकना तर मी सांगतो मला की प मनोहर नंतर श्रीपाद नाईकच गोव्याचे मुख्यमंत्री झाले असते बरोबर पण तो विचार आम्ही समाजाच्या नेत्यांनी केला नाही आणि मतदारांनी केला नाही ते आम आपण दुसऱ्यांदोष काही फायदा नाही मला वाटतं की आपण भंडारी समाजाने अजून विचार केला पाहिजे की बाबा जर आपल्या समाजाकडला राजकारण आणायचं पुढे आणायचं असेल तर दुसऱ्याकडे दोष न देता आप आपल्या सोयी सुधारणा करून थोडंही महत्व केलं पाहिजे तर आपण राजकारण टिकून दाखवू शकतो खूप महत्त्वाचा विषय सर तुम्ही मांडलात म्हणजे आपणाकडे आपण स्वतः पहिल्यांदा आत्मसिंहावलोकन करणं गरजेचं आहे आपल्यात काय कमतरता आहे आम्ही कुठे कमी पडतोय आणि त्या दृष्टीनं आमची स्ट्रॅटर्जी किंवा त्या समाजाची स्ट्रॅटर्जी ठरणं गरजेचं आहे नाहीतर दुसऱ्यांना दोष देऊन काहीच होणार नाही अश्विनी सरांनी आपलं मत ज्या पद्धतीनं व्यक्त केलं म्हणजे यालाच मी म्हणतो की अनुभव आणि गेल्या पाच सहा दशकांचे प्रत्यक्ष साक्षीदार प्रत्य सरांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपला अनुभव व्यक्त केला आणि आज तुझ्यासारखी पिढी आहे तुझ्यासारखे अनेक भंडारी समाजाचे नेते आहेत त्यांना वाटतं की आमच्या समाजाच्या ज्येष्ठ नेत्यावरती अन्याय होतो आमच्यावरती अन्याय होतो आणि जो रोष असतो तो कुठेतरी दुसऱ्या समाजावरती किंवा दुसऱ्यावरती असतो आपल्यात काय चुका आहेत किंवा आपल्यात काय कमी कमी आहे ती सुधारून आपण कशा पद्धतीनं पुढं जायला पाहिजे सरांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय उपस्थित केला की सध्या पोस्ट ग्रॅज्युएन ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज आणि गोवा डेंटल कॉलेज या दोन्ही महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ओबीसीसाठी जी राखीवता असायला हवी जी बाकीच्या राज्यात सगळ्यांना लागू आहे ती गोव्यातल्या सीना लागू नाही आणि ह्या ही एकमेव मागणी घेऊन याच भंडारी समाजाचे आणि ओबीसीचे नेते मधु नाईक हे जीवाची पराकाष्ठा करतायत सगळीकडे सगळ्या आमदार मंत्र्यांना भेटतायत समाजाच्या नेत्यांना भेटतायत परंतु त्यांनी जो विषय घेतलाय तो प्रामुख्याने युवकांचा विषय आहे आणि कुठेच त्या समाजाचे युवक भंडारी समाजाचे म्हणा किंवा ओबीसीचे युवक हे त्यांच्या मागे नाही आहेत ते जर युवक त्यांच्या मागे गेले असते तर आज ती मागणी सरकारला पूर्ण करणं भाग पडलं असतं अश्विनी कुमार भंडारी समाजावरती अन्याय होतोय असं तुला काय वाटतं पण कशा असं आमचा जो समाज असा आम्ही मोर दॅन फिफ्टी पर्संट ऑफ गोवा पॉप्युलेशन आम्ही असतात आणि राजकारणात आणि आणि सगळ्यांचे आपापले वेगळे विचार असतात आय हा माझे एक्सपिरियन्सीस आणि माझे पर्सनल व्हिज हांसर दोवर कसे असतं की समाज येदो व्हडलो आशिल्ल्या कारणान खुबशे आमचे लिडर झाले पण आयज आमचे दुर्दव्य असे झाले की सगळ्या पक्षांनी आमच्या समाजा आपल्याक जाय तसं यूज केला आयज रवी नायक सोडलो जाल्यार ये वडल्या समाजाचो परत केन्नाच मुख्यमंत्री पावलो पावलो ना आता हांव पॉलिटिकल पहिली उलयतलो राजकारणाचेर कित्याक हांवूय एक तीस भुरगो आनी आणि जे हावे एक्सपिरियन्स केला तें हांव उलोवपाक शकतालो सरांचे एक्सपिरियन्स सिनियरिटीन सर खूब वडले तेणी पयलींचो काळ सांगलो आतां आता कितें किती असा बारीकशें दोन हजार सातांतल्यान सुरवात करता दोन हजार सात जेन्ना इलेक्शन झाले रिजल्ट जाले आणि सगळ्यांना खबर आसा ही गजाल की सिदादी गोवा ते राती किती घडलें जेन्ना सेंट्रल लिडरशिपीन काँग्रेसीच्या ऑलमोस्ट फायनल केल्लें की रवी नाईक नवो मुख्यमंत्री गोंय राज्याचो पण असे कितें झाले एक अर्द वरा भितर की येदे व्हडले भंडारी समाजाच्या नेत्याक सायडलायन करून दिगंबर कामत मुख्यमंत्री जालो आता दोन हजार आमी सतरा येवया मनोहर पर्रीकर जालो मनोहर पर्रिकर चीफ मिनिस्टर जातकीर मनोहर पर्रीकरान आपले जे कोण आसात तांकां कशें करून एक कडेन हाडले म्हणजे आपण एक एजीचेर पवल तांकांय खबर असं खुबश्यो खुब गजाली आपलो पण त्याने आपले फाटल्यान रोहना काडलो विजय काडलो इव्हन आयज दाजी सुद्धा त्या कॅडराचो आशिल्लो मनोहर पर्रीकरान सो so, त्या टायमार सुद्धा जेन्ना परिकर एक्सपायर झाले त्यांना आवाज जाल्लो की सिनियरिटी व्हायज श्रीपाद भाऊ जे ना खूप चर्चेत येऊप ला की हे फावटी तरी तो मुख्यमंत्री जातो की इज पळव गेले जे ही इज वन ऑफ द लीडर्स हू हॅव म्हणजे ग्रासरूट लेवलाच्या बी जे पी गोयात हाडपाने खूप काम केले सो हे सगळ्यां खबर असं आता त्याही टायमार आम्ही खरी साईड लाईन झाले आणि जे किंवा घडपे आशिले मुख्यमंत्री सगळे घडले आता आमचा युथांचं जे माझी एज ग्रूप आसा मे बी माझ्याक वडले फोर्टी फाय फिफ्टी एज ग्रूप आता आमचा असं म्हणजे आमचं एक विचार असं जावपाक लागला खुपशा जाणां भितर की येदो व्हडलो समाज असून इलेक्शनाक जेन्ना प्रचाराक गर्दी जडा उलोवपाक बरें बरें बरे जाय पडटा मागीर टिकेट दिवपा टायमार जे जी खरीच केपेबिलिटी आमच्या समाज लिडर आहे सगळें जाता पण जो पळय मागीर आफ्टर रिजल्ट जो पळय जो एक वेगळोच म्हणजे ॲटमॉस्फिअर क्रिएट जाता खरीकडे करपाक सोदता हे आतांच न्ही खूप जणांच्या जा मनात असा पण खूप जण ते उपक्रम सोदिना पण एज अ यूथ जे हा फेस करता पण हा माझ्या समाजात जन्मा आयला आणि माझे कर्तव्य असं की वयचे पहिली माझ्या समाजा हा कित so, तरी परत जाय तसे दर समाजाच्या मनशाक आपापल्या समाजाचा आदर असतात सो खरी दिसता की इत्य गजाली जे हडतात ते आज आम्ही आज चारांचेर पवल्यात आम्ही सातांचे आशिया चारांचे पवल्या हजे खात आम्हीच जबाबदार असा अशेंय म्हणपाक शकना हय आम्ही तरी युनायटी म्हणजे व्हडलो समाज कारणान कारण युनायट जायनात आमचे मध्ये इश्यूज असतात टसल असतात पण हेरूय समाजान भितर ते असतात पण ते बारीक का आशिल्ले कारणान ते रोखत रिझॉल्व जातात आणि ते भायर एक्सपोज आमचे भायर खुबशे वेळार एक्सपोज जाता पण आयचे परिस्थितीन म्हाका दिसता आज आमचे सिनियर लिडरच असा जेणेकर यूथ लिडर मेळना आमच्या समाजा भितर असेंब्लीत तरी म्हणजे जे समाजकार्य करून लिडर जाल्ले असतात पॉलिटिकल लिडर हे असतात पूण आयज ही गरज आसा की म्हाकाय दिसता की एज ग्रूप ऑफ ट्वेंटी फायव टू फिफ्टी ह्या एज ग्रुपाच्या आमच्या ज्यो भहिणं असतात आनी भाव समाजाच्यो तेणी खंय तरी येवन आतां फुडले पिळेचे डिसिजन घेवपाक घेऊन कित्याक आयज आमी जेन्ना आमच्या सिनियर लिडर्सांना विचारतले की तुमी आमचे खातीर कितें दवरून गेले जाल्यार फुडली जी आता पण नेक्स्ट पिळेत ती आमकां विचारतली सो so, आता मोदलो जो पण सेक्शन असा तेणी या अन्यायाचे आवाज जाय आणि सगळ्यांनी युनाईट घेऊन आतां मुखार जाय सर अश्विनी कुमारन एक अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका जेव्हा जाहीर होतात त्यावेळेला प्रत्येक राजकीय पक्ष आपला फोकस हा ओबीसीकडे आणि विशेष करून भंडारी समाजाकडे फोकस करतो की भंडारी समाजाला आम्ही कशा पद्धतीने प्राधान्य देणार आहोत भंडारी समाजाचं कसं आम्ही भ भल चिंतितो किंवा भंडारी समाजाचे विषय आम्ही कसे सोडवणार आहोत कसे सोडवले आहेत आणि निवडणूक झाल्यानंतर ह्या समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि वेगळीच राजकारण घडतात साहजिकच असं फक्त अश्विनी कुमारलाच नाही तर अनेकांना वाटतं की कुठं आमचं चुकतंय निवडणुकीपूर्वी केंद्रस्थानी असलेला ओबीसी किंवा भंडारी समाज निवडणुकीनंतर अकस्मात मागे का पडतो सर तुम्हाला काय वाटतं काय कारण असू शकतं त्याची सगळ्यात आधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की अश्विन कुमार दादा सांगितलं की दोन हजार सातची गोष्ट त्या घटनेला मी साक्षीदार होतो त्यामुळे आम्ही सगळे पत्रकार सिदार्थबाबत बसलो होतो आणि रवी नाईकचं नाव कन्फर्म झाल्यानंतर ना ना त्यांनी आम्हाला चहासाठी घेऊन गेले येस येस कॉफी आम्ही चहा पीत असताना दुसरी बातमी आली की न नवीन मुख्यमंत्री दिग्गज कामात होतील म्हणून यामागचं लक्षण असं झालं की सुदीन ढवळीकर आणि विश्वजनी राणे या दोघांनी जाऊन ते सांगितलं काँग्रेसच्या श्रेष्ठींना की रवी नाईकना आम्ही पाठिंबा देणार नाही राणे असतील किंवा दुसरं कोणी असेल तर आम्ही पाठिंबा देऊ म्हणून आणि या घटनेमुळे ते बदललं आहे हे त्यांचं म्हण बघ अगदी बरोबर कारण आम्ही रवी नाईक चहा पिलो होतो आणि चहा पिऊन बाहेर आलो तर त्यांचंही तोंड नामट झालं आणि आमच्या तोंडावर थोडीशी ह्या लिहाराला आपण कशी चहा घेतली म्हणून करणार कती गोष्ट खरी मला था था आहे मला दुसरं असं म्हणायचं आहे आता की सगळं जे प्रकरण आहे नाही समाजाचं ते नेहमी आता बघा गेल्या निवडणुकीत गिरीश चोडणकर हे भंडारी समाजाचे नेते अध्यक्ष होते त्याने आपल्या समाजातील लोकांना जास्तीत जास्त तिकीटी मिळावून प्रयत्न करायला पाहिजे होते पण त्यांनी ते केले नाही किंवा इतर कोणी करत नाही प्रत्येक राजकीय नेते काय करतो जे राजकारण असतात सक्रिय असतात म्हणजे मोठ्या पटात असतात ते आधी आपलं हित बघतात आणि बाकी मग दुसऱ्याचं हित त्याच्यामुळे काय होतं आहे की भंडारी समाजाविरुद्ध निवडणुकीच्या काळात सगळे लोकांना समाज हवा असं कारण मोठं मत मतदारसंघ खूप मोठी आहे परंतु असं झालं आतापर्यंत असं प्रकरण आहे की समाजाच्या लोकांना तिकीटी मिळत नाही आणि मिळालेलं काय होतं आहे आता समजा शिरोडा मतदारसंघ आहे तिथे भंडारी समाज पडले आहे तर तिकडे दोन्ही पक्षाचे उमेदवार हे भंडारे असतात त्यामुळे प्रश्न पडतोय तर मांद्रे सुद्धा भाजपचे दयानंद सोपटे होते मगोचे जीत आरोलकर होते त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की कोण भंडार समाजच्या लोकांना प्रश्न पडला आहे आता कोणाला मतदान करायचं सोपटे तर आमचेच आहेत जीत आरोलकर आमचेच आहेत अशा भानगडीमुळे एक कोणतरी एक जो असतो उमेदवार तो मागं पडतो आणि जेव्हा आमदार जगं एकत्र येतात तर आमदार जेव्हा एकत्र येतात त्यावेळी एक ते काय होतात की कुणाचं अधिक दिल्ली बजन आहे कुणाकडनं कोण जास्ती पैसे आणू शकेल आम्हाला कोण जास्त मत असं बघतात आणि त्यामुळे ते मतदान करतात किंवा ते आपली मतं मांडतात शेवटी मी बघित बघितलं की काँग्रेस असो किंवा भाजप असो दिल्लीला जो मंत्री मुख्यमंत्री हवा असतो तोच मुख्यमंत्री होतो मग आमदारने काहीही मत मांडणं कारण प्रत्येक खेपे मी बघतो आहे की अमूक ते सांगतात की मी अमुक नाव सांगितलं तर मग नाव सांगितलं पण शेवटी हायकमांडला जे काय हवं असतं तेच घडत असतं सर तुम्ही हायकमांड हायकमांडचा उल्लेख केला म्हणून माझ्या मनात आणखी एक प्रश्न आला आणि मी मुद्दम होऊन अश्विनी कुमारला तो प्रश्न करणार आहे गेल्या पाच टर्म उत्तर गोवा आ, लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जे नेते करत आहेत श्रीपाद नाईक हे भंडारी समाजाचे एक मोठे नेते गेले पाच टम उत्तर गोव्याचे सातत्यानं प्रतिनिधित्व करतायत एक विक्रम त्यांनी नोंदवलेला आहे उत्तर गोव्यात दुसरी गोष्ट ज्या ज्या वेळेला केंद्रात भाजपचं सरकार आलं आहे त्या त्या वेळेला त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळालं आहे म्हणजे खरं म्हणजे मनोहर पर्रिकर आणि बाकीचे सगळे जे लिडर्स आहेत बी जे पीचे ते गोव्यातच मन होते आणि दिल्लीत मात्र श्रीपाद नाईक होते एवढं असूनही पाच टम म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष दिल्लीत राजकारण करणारे श्रीपाद नाईक तिथं दिल्लीत असतानाही हाय हायकमांडचा वरद असतं हा भंडारी समाजावरती किंवा श्रीपाद नाईकावरती का, का नाही याची कारणं काय वाटतात तुला कशा असा आयली म्हणजे आम्ही हेही जाय की श्रीपाद नाईकच किया नॉर्थाची म्हणजे इतले वर्ष तो कियाक उरलो पक्षाक भरपूर खबर आता इफ यू पळले जे नॉर्थ आणि साऊथ कंपेर केले बहुजन समाज एकत्रित भंडारी समाज हो मेजॉरिटी नॉर्थ गोवन असा आणि खंयचोय पक्ष असू हेजे पहिली रवी नायकानूय कंटेस्ट केले असा तोही भंडारी श्रीपाद भाऊय असा सो so, वोट बँक पॉलिसी पळोवन समाज पळून पक्ष जो आसता पळय तो कॅन्डिडेटर ठरयता एटलिस्ट इन एम पी इलेक्शन आम्ही आमचे विधानसभेचें टोटली वेगळे कित्याक आमी गोंय दाखटे राज्य आणि मॅन टू मॅन मार्किंग आसता पण लोकसभेक वयता ते लोक एकत्रित हो एक सगलो विचार करून ते तिकीट दिता आता श्रीपाद भाऊ म्हणजे एक असो मनीस पर्सनली इतल्या वर्सातल्या वळखता तो सादो मिन्स तो काम कामपणे काम करपी आपल्याच्यान जाता तसे काम करपी तो केन्नाच एक एग्रेसीव असो त्याचा नेचर तो म्हणजे आयकून घेऊन कोणी आम्ही सुद्धा केच्या फुड्यान गेले आम्ही सुद्धा भाऊ असे असं अशे तो, तो आयकोन घेता दुखयना आनी होच त्याचा नेचर तो मनीस एक ग्रासरूट लेवलच्या वयर सरलेलो मनीस पूण आता लेटस्ट म्हणजे इतले वर्सां श्रीपाद भाऊ एम पी झा सगळे मान्य असा पण आय सटनली अशे किती जाले की श्रीपाद भाऊक स्वतःचा पक्ष जो पण आसा तो ओपनली ख तरी त्या साडलाईन करत सोदता हे हा म्हणता हे स्वतः किशोरबाई तुमच्या चॅनलान क्लिपींग दाखल असा जुवारी पुलाचे किती झाले ते त्याच्या फाटल्यान पण टुरिझम जेव्हा इनॉग्रेशन झाले सेंटरातल्या पैसो हाडला भाऊ थं खी पडलो ना म्हणजे असे जे जगता त्यांना एकतर पार्टीन क्लेरिफाय करप असं त्या मनशा की बाबा तुझी किती चुकता जो आता रोल किती असा ह्याच्या मुखार तो ऑलरेडी पक्षान आसा एक मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून असा आणि ते जे असं करून एक तो बिहेवियर जाता ते म्हणजे जे कोण खरे त्याचे मनीस असा जा एक पॉलिटिकली जे कोण सगळे म्हणजे विचार करपलो करपला विचार आणि एक प्रश्न पडला सो आता किती झाले सद्य परिस्थितीत आता दोन हजार चोवीसान आम्ही इलेक्शनाक वयतले सगल्यांक भंडारी समाजाची आता याद येतलीच आता जाल्लें हैं कितें आसा आता भाऊ हे कसे हँडल करता भाऊक पक्ष कसो हँडल करता म्हाका दिसता सगल्यो हो, हालचाली जातल्यो हो। भाऊ सॉफ्ट आशिल्ल्या कारणान भाऊ कसली गजाल कमांड करपाक सोदना भाऊचो नेचर बट एज अ मिनींग ही न्ही ही लॅक्स इन लिडरशीप तो काम करता तो आपल्याच्यान जाता तशें सेंटरचे फंड्स हाडटा म्हणून तो इतलो वर्ष टिकलो त्याच्या सेंटराक खूप बरे रिलेशन आसा वर त्याच्या जाग्यार को जा mm. आनी कोण इतले वर्सां जाल्यार एक वेळा टिकपाक नाशिल्लो की आम्ही एक शिकल्या की आताचे जे पळय नवे पॉलिटिकल रिंग आतून भीत सेंटरचे धावपेस कसे खेळपा तेजेर स्टेट चलता आणि जेन्ना गरज तेन्ना तुमी भाऊक सेंटरच्यानु हांगा हाडला म्हणजे अशें न्ही की हांव कितें म्हणटा जे मनशाक तुम्ही पक्षा खातीर आ, यूज करता त्या पक्षाचो एक त्या थँक्स एक लेवलाचेर दवरुपाक जाय आमी खुबशे गजालीन पहिल्या हे म्हाका दिसता असले पॉइंट खंय तरी माझे असले यूज जेव्हा आणि कोणी खंय तरी हर्ट जाता की आमच्या अशें कशें करून करता म्हूण सावंत सर मी इंटरवीन करणार याच्यामध्ये एक महत्वाचा विषय अश्विनी कुमार यांनी मांडला इथं की श्रीपाद नाईक गेले पाच टर्म उत्तर गोव्याचं प्रतिनिधित्व करत आहेत पक्षातले एक सिनियर नेते म्हणजे ज्यांनी मुळात भाजपा हा गोव्यात रुजवण्यात ज्यांचं महत्वाचं योगदान आहे त्यापैकी श्रीपाद नाईक आहेत ते मंत्री असतानाही म्हणजे जुवारी पुलाचा उद्घाटनाचा प्रकार म्हणा मग त्या त्यानंतर त्या, त्या त्या दोना पावची जेटीचं प्रकरण घडलं त्यावेळेला त्यांचा कुठेतरी त्यांना आमंत्रण अधिकृत आमंत्रण त्यांना मिळालं नाही आणि शेवटच्या वेळेला जेव्हा सगळ्यांना दिसलं की तिथे अरे श्रीपाद नाईकांना बोलावलं नाही मग कोणतरी फोन करतो आणि त्यांना बोलावतो हे प्रकार हे वारंवार जे घडतायत ते बाय नॅचरली घडतायत की मुद्दामहून हे प्रकार घडतायत काय वाटतं नेमकं म्हणजे अशा पद्धतीनं श्रीपाद नाईक यांच्या स्थानाबाबत संशय निर्माण करणाऱ्या या घटना ह्या मुद्दामहून घडवण्यात येत आहेत की नॅचरली ह्या घडतायत एकूण परिस्थिती बघितली सगळी तर मला वाटतं कोणतरी हे मुद्दाम करतो असं वाटतं मला कारण श्रीपाद नाईक यांच्या एका ज्येष्ठ नेत्याला केंद्रीय ने मंत्र्याला असं अनुल्लेखन मांडण्याचे प्रयत्न जे, जे होत आहेत ते खरोखरच दुर्दैवी आहेत दुसऱ्या की आपले जे मंत्री आहेत श्रीपाद नाईक हे अतिच खूपच मावाळ आहेत त्यामुळे हे ते सगळं खपवून घेतात काही विशेष प्रतिक्रिया देत नाहीत आता जेव्हा आपला जुवारी पुलाचा प्रश्न तेव्हा तेव्हासुद्धा त्यांनी थोडी पत्रिका दिली होती पण ती खूपच मवाळ होती त्यामुळे दोन जेचा प्रश्न घडला जुवारी पुलाच्या वेळी त्यांनी जर कडक भूमिका घेतली असती त्यांना ठणकावून सांगितलं असतं ज्या जे कोण जात त्याला तर असा प्रसंग पुन्हा घडला नसता की मला वाटतं की हे जर घट्ट आहे त्याला श्रीपाद बाबूंनी आता तरी थोडी आपली जी भूमिका आहे हा का निवडणुकीत त्यांना जर तिकीट मिळवायचे निवडून यायचं असेल त्यांना तिकीट मिळाली तर एकशे एक टक्के ते विजयी होणार कारण काँग्रेसकडे कोण कॅन्डिडेट नाहीच आहे आणि श्रीपाद नाईकच्या विरुद्ध गेल्या पंचवीस वर्षात एकही कुठलाही आरोप झालेला नाही बरोबर कोणी त्यांच्याविरोधी काही तक्रार केलेली नाही आणि त्यांचं जे काम त्यांना मिळतं आहे कुठले मंत्री आता त्यांनी पेडण्यात आयुर्वेद हे महाविद्यालय आणलेलं आहे कांद्यापैकी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल तयार केलेलं आहे तर ते काम करत आहेत पण त्यांना जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं पक्षाकडनं म्हणणं किंवा गोवा सरकारकडनं मिळत नाही असं मला दिसतं सर तुम्ही महत्वाच्या विषयावरती आलात आता श्रीपाद नायकाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तुम्ही स्वतः पेडणे तालुक्यातल्या त्यांनी आदर्श ग्राम म्हणून इब्रामपूर गावची निवड केली परंतु ज्या पद्धतीनं राज्य सरकारचं सहकार्य त्यांना गरजेचं होतं तिथं वेगवेगळी विकास कामं राबवण्याच्या संदर्भात त्या पद्धतीचं सहकार्य त्यांना मिळालं नाही मोपा विमानतळ केंद्र सरकारचा प्रकल्प त्याच्यात कुठेच श्रीपाद नाईक आपल्याला दिसत नाहीत आणि दिसलेही नाहीत आयुष इस्पितळासारखं एवढा मोठा प्रकल्प हा श्रीपाद केवळ श्रीपाद नायकामुळेच तो प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहू शकला दुसरी गोष्ट क्रीडा नगरीसाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी घेतल्या त्या जमिनीत हा प्रकल्प उभा राहिला त्या शेतकऱ्यांनी सुद्धा केवळ श्रीपाद नायकामुळेच ती जमीन त्या प्रकल्पासाठी दिली एवढं करून आज नोकऱ्यांच्या बाबतीत जर सर तुम्ही बघायला गेलात तर तिथं श्रीपाद नायकांना कुठलाच से नाही म्हणजे लोकांना अपेक्षा होती की भाऊ आम्हाला तिथं नोकरीत प्राधान्य मिळवून देणार आम्हाला न्याय मिळवून देणार आज जर तुम्ही परिस्थिती बघितली आयुष इस्पितळाच्या बाबतीतही स्थानिकांना अजूनही तिथं नोकऱ्या मिळालेल्या नाहीत आणि जो काय प्रकार सुरू आहे तो ऑनलाईन पद्धतीनं तिथं भरती सुरू आहे ती दिल्लीतनं केली जाते आणि इथं स्थानिकांना नेमकं काय करायचं ते त्यांना कळत नाही मोपा विमानतळाच्या बाबतीत तर कुठून कुठून बसेस मोपा येतात हे आणि सांगायला नको तुम्ही आज पेडण्यात जा आणि कुणालाही विचारा की मोपा विमानतळावरती कुठल्या कुठल्या मतदारसंघातून बसेस येतात एवढं करून जर श्रीपाद नाईक हे एवढे सिनियर असूनही आपल्या पदाचा जर लोकांसाठी ते उपयोग करून जर देत नसतील तर मग त्यांच्या त्या नेतृत्वाला लोकमान्यता कशी काय मिळणार सर म्हणजे काय म्हणजे असं जर झालं तर याच श्रीपाद नाईकांच्या नेतृत्वावरती कुठेतरी भंडारी समाज राजकारणात आपलं स्थान निर्माण करू शकतो का कसं झालं की श्रीपाद श्रीपाद बाबूंचा जो मवाळ स्वभाव आहे ना तो त्यांच्या विरुद्ध जात आहे हे विम मोपा विमानदळ म्हणा किंवा आयुर्य महाविद्यालय म्हणा तिथं श्रीपाद नाईकने जर ठाम भूमिका घेऊन जोरदार मांडली असती की आपल्या संमतीशिवाय त्या कोणाला म्हणजे सगळं बघू ना म्हणजे काही वशिलांना नाही त्यांची बद्धता बघून वगैरे तसं करायला पाहिजे होतं मग ते त्यांनी केलेलं नाही त्यांचा मला असं वाटतं की त्यांचा जो स्वभाव आहे ना तो त्यांच्या राजकारणाच्या आड येत आहे आणि हा स्वभाव आत्ता म्हणजे पन्नास वर्षांनी पंचवीस वर्ष काढल्यानंतर बदलणे जवळजवळ कठीण आहे त्यामुळे तरीसुद्धा जेवढं शक्य असेल मला माहीत आहे की जेव्हा ते आयुर्वेदची महाविद्यालयाची जागा होती ना नोटिफिकेशन काढलं होतं ॲक्विशनचं ते शेवटच्या दिवसापर्यंत त्याच्यावर चीफ सेक्रेटरीने सही केली नव्हती त्यावेळी श्रीपाद नाईक स्वतः त्यांच्या कॅबिनेत जाऊन त्यांना भेटले बघा केंद्रीय मंत्री चीफ सेक्रेटरी कॅबिनेट जाऊन त्यांना विनंती करू बाबा आज शेवटचा दिवस आहे नाहीतर क्लॅप्स होणार म्हणते आणि त्यांनी करून घेतलं ते म्हणजे सरकारी याच्या पातळीवरती हा जो प्रयत्न चालला होता त्यांना काही कामच करून द्यायची नाही वगैरे हे काही असं बरंच खरं आहे तर त्यामुळे श्रीपाद नाईक आता तरी म्हणजे आता पुढची दोन वर्ष उरलेली आहेत तेवीस आणि चोवीस या दोन वर्षात आपल्या स्वभावाला थोडीशी मुलट घालून थोडंसं आक्रमक भूमिका घेतली पाहिजे तरच त्यांचा त्यांना तिकीट मिळेल आणि ते विजयी पण होतील अश्विनी जसं सराने सांगितलं की श्रीपाद भाऊना आपला स्वभाव बदलावा लागणार आहे भाऊगिरी चालणार नाही आता भाईगिरी करावी लागणार आहे बरोबर मला एक सांग अश्विनी सरकारात दोन ज्येष्ठ नेते म्हणजे ज्यांना समाजाचंही मोठं अधिष्ठान आहे आणि समाजाचीही मोठी मान्यता आहे ते म्हणजे रवी नाईक आणि सुभाष शिरोडकर आज मंत्रिमंडळात मंत्री आहेत दामू नाईकासारखा युवा तड़पदार नेता आज भाजपामध्ये सरचिटणीस आहे एवढं असतानाही का तुला वाटतं की सत्ताधारी पक्षाकडून कुठेतरी भंडारी समाजावरती अन्याय होतोय बरं दुसरी गोष्ट श्रीपाद भाऊ जे केंद्रात केंद्रा मंत्री आहेत म्हणजे केंद्रातही समाजाला स्थान आहे राज्य मंत्रिमंडळातही समाजाला स्थान आहे पक्षातही समाजाला महत्वाचं स्थान आहे मग का का वाटतं की हा अन्याय होतोय म्हणून पण जेपर्यंत माझं एक म्हणजे एक खूप हांव शिकलो गोयचे राजकारण खूप स्टडी केली व्हडले वडील लोकांकडे उलोवप जाताले दोन हजार दोनां जेव्हा पहिले फावट सरकार आले आणि मनोहर पर्रीकर बी जे पीचे सरकार येऊन मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री आलो त्या आज पर्यंत गोयात एक वेगळे तर राजकारण स्टार्ट पण हा अभिमानान सांगता की भंडारी समाज हो इतलो स्वार्थी समाज नी कि्यात आज तुम्ही गेले जे आमच्या सेक्रिफायजन खूप जण मुख्यमंत्री झाले दोन हजार दोनां सुद्धा रवी नायक डेप्युटी सी एम जावन मनोहर पर्रीकर चीफ मिनिस्टर जालो तेजो हातभार तिथून आशिल्लो आणि त्यांना रवी नायक सामको पीक मुवमेंटाचे आशिल्लो सो so, तेनच्यान तुम्ही आज पोव दोन हजार सातांक आमचे सेक्रिफायस सा। आोणिसांक आमचो सेक्रिफायस सो so, आमचे स्वार्थी लिडरशिपांवार्थी आमच्यानी आमच्यांनी जाल्यार खूप आमचे एक वेगळे राजकारण पूण आमची इतलें चुकता की ज्यो कॉन्स्टन्सीन गोयच्या चाळीस कॉन्स्टुन्सी भीत थोडं अशोक कॉन्स्ट्युएसी असा जी मेजॉरिटीन आस आमी टॅप करपाक पावले ना थंय आम्ही दुसऱ्यांक आमदार म्हणून निवडून हाडले ती एक आमचो एक तरी एक डिफॉल्ट जाता बट वेर एज थोडे तुम्ही मडगांव पळयात पणजे आनी आयज परवरे सुद्धा पळयात थंय ते वेगळे तरेचे टॅपिंग जाता हो एक फॅक्ट आसा राजकारणात गोंयच्या जो दोन हजार दोनांतल्यान स्टार्ट जालो आता तुम्ही आम्ही आता म्हणटात की म्हणजे आम्ही सगळ्यांनी दिसता तुम्ही सुद्धा सरकार राज हे पिक्चर पहिला असं अमिताभ बच्चनचे त्याचे एक बरे राजकारणाचे पिक्चर पण तेतून एक जे फायनली अभिषेक बच्चन वरता एक क्वेश्चन तो अरेज जाता की आता तेजे फाटल्यान कोण तसे जे यूथ असा भंडारी समाज हे आमक आता आमचे रवी नायक सिनियर असा सुी सिनियर आणि भाऊ सिनियर असा आणि आर एट म्हणजे आता क्लोजिंग स्टेजीचे राजकारणातले तर आमकां एक प्रश्न पडला बी के बाद कोण सो ह्या लागून भितर आमी मुखार गायडलायन्स घेवन गाईडलाइन घेऊन त्यांचा खंय घेऊन आमी आता एक नवें नेतृत्व तयार करपाची गरज आहे मी इथं तुला इंटरव्ह्यू करू इच्छितो की इनके बाद और कोण हा जेव्हा प्रश्न समाजासमोर उभा राहिला आम आदमी पार्टीनं या निवडणुकीत उघड उघड प्रस्ताव दिला होता भंडारी समाजाला सर्वाधिक उमेदवारी भंडारी समाजाला आम आदमी पार्टीनं दिली होती जर भंडारी समाजानं एकजूट होऊन जर एकत्र येऊन जर आपल्या समाजामागे जर राहिले तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही त्यांनी भंडारी समाजाचा जाहीर केला होता एका राजकीय पक्षाने अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही जर म्हणता की भंडारी समाजावरती राजकारणात अन्याय झालेला आहे एका राजकीय पक्षाने उघडपणे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला उघडपणे तशा पद्धतीनं उमेदवारी दिली मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला एवढं करूनही ज्या राजकीय पक्षामागे हा समाज उभा राहिला नाही त्या राज्या समाजावरती बाकीचे राजकीय पक्ष का म्हणून विश्वास ठेवतील आणि त्यांनी का म्हणून विश्वास ठेवावा काय सांगणार तू पहिली म्हणजे आम्ही पॉलिटिकल कॅल्क्युलेशन ज्यांना इलेक्शन आज करतात त्यांना पार्टीचं एक जो पळय पार्टीचो एक ब्रँड असता खूप वेल्यू असल्यू so, मे बी लोकांक एक्सेप्ट जालो ना बट कशें आसता समाजाचे नाव यूज करून एका पार्टीन राजकारण करप आणि यूज करिनासतना कॅन्डिडेटर येवन राजकारण हेतून खूप फरक असता जेन्ना तू एकूच समाजा जेन्ना जे त्यांनी नाव यूज केले मे बी तेंचेर बॅकफायर बॅक फायर आतां पण आता दुसऱ्या जेन्ना पळयता त्यांना कशें आसा सगळं काँग्रेस म्हण बी जे पी म्हण एमजी म्हण हे समाजाचे राजकारण करतात ते आपले एरियेन कोण जाय ते ठरवतात पूण ते ओपनली सांगना आनी आणि आदमी झालं नव पार्टी दिल्ली आसा ते आणि खा गोयन येऊन आणि त्यांचे ते दिसता जे कोणाकडे त्यांनी कॉर्डिनेशन केले कितें केलें ते तेंचे गणित बसले ना आणि गोंयचें राजकारण असे असा की गोंयच्या राजकारणान म्हणजे ते गणित बसपाक खूप टायम लागता पल्स लोकांची पण जी आज ती कळपास खूप टाईम लागतं आणि आमचे म्हणजे म्हणलेलेच आहे अजीब हे गोवा के लोक म्हणून <laughs> सो ते जे असा पण हजो मिनी खच्यात पॉलिटिकल पार्टीन एक समाजा खाती पहिली म्हणजे ते ब्रँडिंग करत नी हे स्पष्टपणे चूक आशिल्ले तुम्ही तुमक दिसता की ह्या समाजाचे बाबा इतके कॅन्डिडेट बरे जातात ते खाज तुम्ही कॅन्डिडेटच्या दियत आणि इलेक्शन करपाक आशिल्ले त्यांचा जो पळय फर्स्ट स्टेप तो टोटली रॉंग आशिल्लो आता हेजे फाटल्यान कोणाच्यो कितें तकल्यो आशिल्ल्यो हो, त्यो म्हाका दिसता प्रेसाक आनी सांगपाची गरज आसना त्यो सगल्यो हो कळटात आतां मुखार वयता हो आसतना आमी आतां हेजे मुखार आतां म्हाका दिसता आमी खंय तरी एक स्टँड घेवपाक पडटलो कित्याक आयज पळयलें जाल्यार पर्रीकारा फाटल्यान पर्रीकारान आपले मुखार चलोवपा खातीर लिडर तयार केले तसेच प्रताप सिंग राणे फाटल्यान विश्वजीत म्हण जावं आयज प्रमोद सावंत म्हण तेणी आपले लिडरशीप तयार केल्ली आसा आणि करपाकूच जाय दर एकल्या मनशाक आपल्या समाजाचा अभिमान असता आणि आपलो समाजही मुखार व्हरून आपलो राज्य कशें मुखार व्हरपाचें हे कळपाची गरज असता पण वेरएज आमचे येता म्हणजे आमचो येदो व्हडलो समाज असून आयज खूप खंय तरी पण म्हाकाय दिसता की आमी खंय तरी एकत्र एकत्र येऊन पुढची वाटचाल आमच्या समाजा खातीर आम करची पडटली जे आमी आमचो एक स्वार्थ दवरून समाजा खातीर काम करून एक वेगळें धोरण तयार म्हाका दिसता परत या गोंयच्या राजकारणान एक वेगळं महत्व आणि इम्पोर्टन्स म्हणटा तें येतले सर खूप चांगला विषय अश्विनी ह्या यावेळी व्यक्त केला सर एक महत्वाचा विषय म्हणजे भंडारी समाजाच्या बाबतीत म्हणजे समाज संघटनेच्या जेव्हा या समाजाचे वाद अनेक वाद म्हणजे एकदम निवडणुकीच्या वेळेला तर सगळ्यात जास्त चर्चेतली जर कुठली निवडणूक असेल तर ती भंडारा समाजाची निवडणूक ज्याचा ज्याचा निकालच मला वाटतं चार पाच दिवस सुरू होता मतमोजणी त्याची सुरू होती एक आठवडाभर मतमोजणी त्याची पाच दिवस त्याची मतमोजणी सुरू होती आणि संघटनात्मक पातळीवरतीच एवढे मतभेद या समाजामध्ये जेव्हा आहेत त्यावेळेला राजकीय स्तरावरती एकजूट होणं ही खूप कठीण आहे सर अश्विनी न एक खूप महत्वाचा विषय या ठिकाणी हे केला की बाकीचे सगळे समाज म्हणजे आता एस टी समाजातही गोविंद गावडे सारखे युवा तडफदार मंत्री आज आपलं एक नाव वेगळं नाव आणि वेगळी छाप आज पाडताना आपल्याला दिसतायत या सगळ्या राजकारणात एकीकडे ज्येष्ठ म्हणजे श्रीपाद भाऊ रवी नाईक सुभाष शिरोडकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत पुढची पिढी म्हणजे सेकंड इन लाईन मध्ये भंडारी समाज हा कुठेच दिसत नाही आपल्याला आज भारतीय जनता पक्षात सरचिटणीसपदी असणारे दामोदर नाईक ते सुद्धा कुठेतरी निवडणूक जिंकण्याच्या बाबतीत कुठेतरी आपल्याला मागे पडताना दिसत आहेत कारण जोपर्यंत कुठलाही नेता हा निवडून येत नाही तोपर्यंत तो मुख्य प्रवाह राजकारणाचे येऊ शकत नाही पक्षाचं कुठलंही पद जरी असलं तरी जोपर्यंत इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये तो आपली छाप पाडत नाही तोपर्यंत त्याचं तो नेतृत्व येऊ शकत नाही सर समाजाच्या सेकंड इन लाईन लिडरशिपबद्दल तुम्हाला काय वाटतं की सेकंड इन लीडरशिप जी असते ना ती कोणी तयार करावी लागत नाही आपोआप तयार होत असते आता फोडण्यात आमचे दोन युवा नेते काम करत आहेत बाकीच्या ठिकाणी काय झालं आहे की तसे त्या पातळीवरती जाऊन कोणी काम करत नाहीत किंवा त्यांना अजून संधी मिळालेली नाही संधी जर मिळाली ना तर सेकंड इन इनिंग थर्डसुद्धा जनरेशन जे आहे थर्ड जनरेशन तेसुद्धा आमचे काम करू शकतील आणि त्यांच्याकडे तशी आपल्या काय म्हणतात हिंमत आहे शक्ती आहे फक्त पाहिजे असेल ना पैसा mm. कुठली निवडणूक जर जिंकायची असेल आता दामू नाईकचं काय झालं फातोडामध्ये दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई हे दोघांनी हात मिळवणे केल्यामुळे दामू नाईकचा प्रत्येक वेळीकडे मार खावा लागला आणि असं दोन तीन एखाद्या माणसाचा मार खाल्ला तर म्हटलं पक्ष त्याला काही किंमत देत नाही खरं mm. म्हटलं तर म माझी जी माहिती होती भाजपच्या गटातली की दामू नाईक हे पुढचे अध्यक्ष होणार होते किंवा अजून संधी आहे त्यांना विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनी मुदत संपलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना मुदतवाढ दिलेला आहे त्यांना निवडणूक होईल त्या निवडणुकीत दामू नाईकना अध्यक्षपदाची ऑफर दिली जाईल असं माझा विश्वास आहे कळ तर जेव्हा तर ते होते झाले दामू नाईक तर भाजपच्या पक्षाच्या वतीने भंडारीचा मला चांगला एक भौतकी उज्ज्वल असं वाटतं मला बरोबर कारण दामू नाईक हे स्वतः कट्टर भंडारी आहेत राजकारण नदी असले तर कट्टर भंडारी आहेत ते आणि भंडारी समाजाविषयी नेहमी ते अत्यंत आत्मीयतेने मांडतात बोलतात आणि त्यांची माझी पद्धत अनेक वेळा चर्चा झालेली आहे त्यानंतर अध्यक्षपद मिळालं तर दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये भंडारी समाजाला जशी माझं एकदा आठ सा आठ आमदार मिळाले होते तसे भाजपचे मिळू शकतील त्यामुळे युवा पिढी जी आहे ना ती स्वतः कोण पुढे काढणार नाही प्रत्येकाने आपल्या हिमतीने पुढे आलं पाहिजे आणि जर त्यांनी ते प्रयत्न केले तर आम्हाला कोणी माग ढकलू शकत नाही तर खूप महत्त्वाचा विषय अश्विनी तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती पुढे येणं गरजेचं आहे संधी मिळणं गरजेचं आहे आता आपण भाऊबद्दल बोललो की भाऊंचा स्वभाव मवाळ आहे भाऊंकडे आक्रमकता नाही परंतु भाऊंचे जे पुत्र आहेत सिद्धेश नाईक त्यांच्याकडे आज उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद आहे खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं पद आहे परंतु हे पद असूनही आज सिद्धेश नाईकांची कुठेच छाप आपल्या आपल्याला दिसत नाही अश्विनी भंडारी समाजाची युवा पिढीच कुठे तरी कमी पडते असं वाटत नाही का तुला दिसना की जाता आता सिद्धेश आणि भाऊ दे आर टू वन पार्टी तो करपाक सुद्दां आउट ऑफ द वे गेलो वयल्यान दोन फोन येता म्हणजे हे प्रॅक्टिकल हे सगळ्यात चलता त्याच पार्टीक म्हणना दुसऱ्याकय दुसऱ्या पक्षाच्यान हेच जाता पण जाल्लें कितें असा आयज टायम आयला की आमचाच समाज असे म्हणतात दुसऱ्या युथ लिडर असा दुसऱ्या समाजाचे आज तरी आपले डिसिजन मेकिंग जाय आज आपले डिसिजन मेकिंग करून आपलो ग्रुप तयार करून आज मुखार सरपची अत्यंत गरज असा आणि आतां कशें आला जे एक म्हणजे आताचे चाळीस पन्नास एजीचे जे आमदार जात ते पॉलिटिकल लिडर ते काय आमक इझिली वेट ना दिव मुखार सरपाक ते आपले फुडली पाच सर्स ते म्हणजे फुडले दोन टर्म तरी सो आम्ही म्हाका दिसता एक तयार मुखार सरपाक पूण ते नेतृत्व तयार करताना आसता जेन्ना आवय बापूक भुरग्याक जल्माक घालता त्यांचा आशीर्वाद हातभार या आसता की तो मुखार कसो वयतलो म्हणजे ते बरे म्हणजे आम्ही हें म्हणतात पळय बरे गूण दिवपाचे त्या भुरग्याक बरे विचार तरी असे आसता सो आमचे कोण आसा आमचे समाजाचे आयज रवी नाईक आयज श्रीपाद भाऊ आसा सुभाष शिरोडकर आसा जे साळगावकर असे यूथ असा

पूण जे एक वडिला म्हणजे सिनियर लिडर जो समाजाचे वडील म्हणतात असले लिडर असा त्यांनी इंटरव्युन करून काही गजा जाग्यावर उडाल जर दिसतं फुडले येत्या ते विधानसभेक गोय राज्याचे आणि माझ्या समाजातले मला दिसतं निमान एक तेरा ते चौदा आमदार असतले आणि तिथले तर युथी असत आशावाद असणं खूप गरजेचं आहे आणि आशावाद हा असावाद लागतो कारण आशावाद जर असला तरच मग त्याच्या मागे प्रयत्न होतात सर एक महत्वाचा प्रश्न आता लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये होणार आहेत श्रीपाद भाऊ गेले पाच टर्म उत्तर गोव्याचं प्रतिनिधित्व करतायत या वेळेला कुठेतरी एक चर्चा किंवा कुठेतरी एक विषय चर्चेला येतो की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना उमेदवारी खरोखरच मिळणार आहे का की नरेंद्र मोदी हे नव्या उमेदवारांच्या शोधात आहेत त्यामुळे कुठेतरी दुसऱ्या अन्य एका भाजपच्या नेत्याला ती संधी दिली जाऊ शकते काय वाटतं नेमकं नाही भाजपच्या नेत्यांच्या मनात जे काय आहे ना दिल्लीतल्या नेत्यांच्या ते, ते ते करणारच आपण जर किती गडबड केली मी एकच गोष्ट सांगू इच्छितो किंवा शकतो माझा जो अनुभव आहे राष्ट्रातून श्रीपाद भाऊना जर तिला ती तिकीट नाकारली आणि श्रीपाद भाऊने जर गप्प न राहता पण <laughs> ते अलिप्त राहिले म्हणजे पक्ष बंड करा मी म्हणणार नाही कारण ते बंड करणारच नाही म्हणजे जर अलिप्त राहिले तर त्याचा अत्यंत गंभीर परिणाम भाजपच्या उमेदवार होऊ शकतो विशेषतः भंडारी समाज जो आहे हा पूर्णपणे मला वाटतं किमान नव्याण्णव टक्के तरी भंडारी समाजाचे लोक जे आहेत ते श्रीपद भाऊच्या मागं आहेत त्यांना वाटतं की भावना तिकीट मिळाले पाहिजे म्हणून आणि हा जर त्यांनी तिकीट नाकारली भाऊना तर तो बहुजन भंडारी समाजाचा अवमान समोर फडणवीसाहेबांतरी बहुतेक म्हणजे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा महत्वाचे नेते सोडा कारण ते काही बंड करणार नाही तर ते भाजपला महाग पडू शकते इथे कोणाला त्यांनी तिकीट दिली तर उत्तर गोव्याची जागा भाजपच्या हातातून निष्ठू शकते म्हणजे भाऊ शिवाय भाजपला सध्या तरी उत्तर गोव्यात पर्याय नाही सर आणखी एक माझा शेवटचा प्रश्न अश्विनी कुमारची तडफ अश्विनी कुमारची जिद्द ही तुम्ही अनुभवलेलीच आहे आणि त्याचं कामही तुम्ही जाणता तर या युवा पिढीला एक योग्य मार्ग मिळावा भविष्यात राजकीय मार्ग मिळावा जेणेकरून त्यांना सगळ्यात मोठा जो समाज आहे जोपर्यंत त्या समाजाचं नेतृत्व उभं राहणार नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं सरकारच्या योजनांचा किंवा प्रशासनाचा लाभ हा त्या समाजापर्यंत जाणं शक्य होणार नाही त्यामुळे तो, ना त्या तो समाज जर वरती यायचा असेल तर त्या समाजाचं नेतृत्व उभं राहणं गरजेचं आहे या युवा समाज बांधवांना तुमच्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शक मार्गदर्शकाकडून किंवा तुमचा गाढा अनुभव जो आहे तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात भंडारी समाजातल्या या युवा बांधवांना भंडारी समाजाचे युवा आश्वी जे नेते आहेत ते आपल्यापर्यंत खूप काम करतात चांगलं काम करत आहेत समाजाचे जनजागृती किंवा बाकीच्या ज्या काही हो योजना आहेत त्यांचं ते, ते, ते काम करत आहेत पण होतं आहे काय की आमदाराकडे तुमचं जर समज चांगले नसतील तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही आता विदेश भोरकर भंडार समाजाचे जे आहेत ते चांगलं काम करतात पण मला माझी खात्री आहे असं वाटतं मग की त्यांच्या जे काही जर त्यांनी मोठ्या योजना आणल्या तर त्या योजनांना सरकार पाठिंबा देईल की काय याबद्दल शंका आहे आणि त्यामुळे काय होतं आहे की मग आमदार नि न निरुत्साही होतो नांगवित होतो आपण जेवढं काम करतो आहे आणि लोकांना काय हवं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकऱ्या हव्या आहेत नोकऱ्या जास्ती जो देईल तो आमदार चांगला कार्यक्मसर लोकांचा समज आहे नोकऱ्या मिळत नसतील तर आमदाराला काय अर्थच नाही श्रीपाद नाईक भाऊच्या बाबतीत तेच झालेलं आहे त्यांनी केंद्रातील नोकऱ्या मिळा दिलेल्या नाहीत किंवा देऊ शकले नाही ते गोव्यातरी सरकारमध्ये म्हणजे त्यांचं अर्थ चालत नाही हा लोकांचा समज किंवा गैरसमज झालेला आहे त्यामुळे काय होतं आहे की भंडारी समाजाचे जे युवा नेते आहेत ते जे कोणी आपल्याला नोकऱ्या देतील त्यांच्या मागे जातात किंवा दुसरी दुसरी कामं असतात ती कामं करतील त्यांच्या मागं त्यामुळे आपल्या हो युवा पिढीने काय करायचं असं मला वाटतं की कामं होणारच आहेत कोणाचं होणार आता बघा मी वा सत्तरी मतदारसंघात एवढ्या लोकांना रोजगार मिळालेला आहे असा रोजगार इतर कुठल्याही मतदारसंघातील लोकांना मिळालेला नाही बरोबर तर तसं तेवढी ताकद असलेला उभी असलेला उमेदवार मिळाला तर त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे पण राजकारण जर टिकून राहायचं असेल ना तर पैसा ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे कारण पैसे नसतील तर तुम्ही निवडणूक जिंक कुठलीच निवडणूक जिंकू शकत नाहीत तुमचा जो पक्ष असेल तो पक्ष मला निधी तो देऊ पण तो निधी आता जे सध्या आपली प्रचार चालू आहे ते विधानसभा निवडणुकीसाठी किमान पाच कोटी रुपये लागतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर त्यासाठी आपल्याकडे तेवढी आर्थिक ताकद पण पाहिजे ही ताकद मिळण्यासाठी भंडारी समाजातील युवकांनी जर प्रयत्न केले तर आणि जर भरपूर निधी कमावला म्हणजे गैरमार्गाने नव्हे चांगल्या मार्गाने तर मला वाटतं की निवडणुकीत ते नक्कीच विजयी होऊ शकतील आणि एकदा जर आमदार झाले तर त्यांच्या मग बाकीची जी कामं आहेत ते आपापलीच जातील अश्विनी सरांनी युवा पिढीबद्दल जो आशावाद दाखवलेला आहे अश्विन मी तुला सांगतो की विरेश बोरकर जे आहेत एक भंडारी युवा नेता कशा पद्धतीनं म्हणजे सगळीकडे चर्चा होती ती भाजपची काँग्रेसची आम आदमी पार्टीची पण युवकांनी एकत्र येऊन आणि विशेष करून बहुजन समाजाच्या युवकांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली त्याचं राजकीय पक्षात परिवर्तन झालं आणि आपल्या बळावरती त्यांनी आपले तीन आमदार निवडून आणले आणि त्याच्यात विरेश बोरकर जो भंडारी समाजाचा आहे म्हणजे आपल्या कर्तृत्वावर जर आमदार कोण निवडून आला असेल तर तो, तो विरेश बोरकर आहे मग विरेश बोरकर सारखा युवक आपलं आपली एक नेतृत्व कुवत आपल्या हिमतीवरती दाखवतो अशा वेळेला भंडारी समाजाची युवा पिढी ही या युवा नेत्याला आपला आदर्श का मानत नाही किंवा या युवा नेत्याच्या मागे उभं राहणं असं त्यांना का वाटत नाही विरेश बोरकर माझा जवळचा एक मित्र आणि आम्ही जे पण यूथ आम्ही समाजाचे गोंयचे दर एक ते एक, एक रिस्पेक्ट असा की आज तो आपल्या म्हणजे काम करून तो तो आमदार झालो आता मुखाली वाटचाल कशी विरेश कशी घेता तेजेर आसा विरेशानही समाजा खातीर मोग पडटलो आनी आणि कडेन समाज व्हरचो पडटलो जसे सिनियर पहिली लिडर करताले तसे आमचो पूर्ण पार्टी विरेश बोर बोरकाराकच आसतलो पॉलिटिकल पार्टी आणि पॉलिटिकल डिफरन्सीस सायडीन दवरून ते आमकां लागना बट विरेशान एक स्टार्ट केल्या विरेशा फाटल्यान आम्ही सगळे आतां विरेशानूय ठरवला जाय आपले बरोबर आणि कोण आसपाक जाय आणि म्हाका विरेशाचो फ्युचर खूपच ब्रायट दिसता की खरेंच काळजा काम करपी करत ताका पर्सनली पूण पण म्हाका दिसता एक गजाल आज मुखार जाय की ताणें आपल्या कॉन्स्टिट्युंसीत जावं आपल्या कामात चडशे जाणांक इनवॉल्व करपाक जायना स्वता आपण आपलो स्टँड घेऊन काम करतो किया विरेश बोरकार आमदार आणि ही हॅज अ रयट टू फायट फॉर हिज पीपल जाता तितले आपण जण मुखार सरवून आपली लिडरशीप आणि आपले लोक तयार करजा पार्टी पॉलिटिक्स दुसऱ्या कॉन्स्टिट्युंसी वसून करपाक शकता आमदार म्हणून भोव पण आपल्या कॉन्स्टिट्युंसीत विरेशन आपणे जन काम करून आमक प्रेरणा आय आज आम्ही जे एक एक क्वेश्चन जो खूपशे जाण म्हणजे बरे बरे आदोगाद विचारतात कार्यकर्ता विचारतात यूथ लिडर विचारतात की इलेक्शन जातगीर भंडारी समाजाची एलर्जी सगळ्यांना किंवा जाऊक लागते काय म्हणून हो सोपयता असताना हा प्रश्न माझ्या समाज बांधवांक दिता की बाबा आमची एलर्जी खंच्या पक्षक आणि नवे मंत्री जातात त्यांना किंवा स्टार्ट जाता पहिली जसो रिजल्ट जालो कॅबिनेट फॉर्म झाले मागी आम्हाला करपाक करतात हे हांवें प्रॅक्टिकली हांवें भोगला so, वो सो हो प्रश्न खूप खूब जाण सदांच विचारता हे जे मुखार व्हडलो समाज आमचे भितर खुबशे टायम इश्यूज असतात पण आता टायम आलेला आसा की सिनियर आमचे अध्यक्ष आमची कमिटी आमचे सगळे यूथ म्हण महिला वर्ग म्हण सगळ्यांनी एकत्र येऊन दिसत आता एकजूट दाखवला भंडारी समाज सगल्यान व्हडलो समाज सगळ्यात ताकदवर समाज आमच्या शिवाय सरकार गोंयांत येवपाक शकना हे लक्षांत धरपाची गरज असा ज्या दिसाक आम्ही हें ठरतले की आमचे आमी करतले आमकां कोण आडोव शकना एक बरे रितीन एक बरे विचारान समज गोंय मुखार जाय तेच प्रमाणे आपलो समाजही मुखार आनी एक रिक्वेस्ट करता सगळ्यांकडे की जे आम्ही अम, ओबीसीन येतात आमचे आमकां रिजर्वेशनाचो फायदो मिळत आणि रिजर्वेशन जेव्हा आता कॉन्स्टिट्यूशन आमी त्याचा फायदो घेतात आम्ही शिकतात बरे आणि कामाक लागतात ऑफिसर्स जा जातात आयज आमच्या समाजातील हेर भोवजन समाज जातलें ऑफिसर आसात पुलीस डिपार्टमेंटान म्हण एडमिनिस्ट्रेशनान म्हण मॅडिकल फिल्डान दोतोर सगले आसात आयज तेणीय म्हाका दिसता मनान एक विचार करपाक जाय की आयज समाजान आमकां समज हांवें दिलां आतां आमी समाजाक कितें तरी दिवपाक जाय आनी हे विचाराचेर म्हाका दिसता जेन्ना आमी सगले एकजूट जातले सगले विचार हाडटले एक हेल्प करतले आनी तेन्नाच आमचो हो समाज जो आसा तो एक मुटीन उरतलो आनी आमी टर्म्स डिक्टेट करपाक शकतले सगल्यांक की आज आम्ही आसात म्हणून बाबा तू आमदार आसा सो आमची कामं असा पण ती जाय आम्ही दुसऱ्या समाजाक व्हाट म्हणणं आप आपापल्या समाजाचा अभिमान जाय सगळ्यां खातीर आपलो समाज आसपाक जाय पहिली समाजकारण येता मागीर राजकारण येता सो ह्या मला आईच्या ह्या आमी आम्ही एकच कडल्यान एज अ रिप्रेजेंटेटीव हांव एकच मेसेज दिवपाक सोदता की सगळी मूड करून आम्ही मुखार सरतले आम्ही बरे कितरी तरी शकतले विचार कितले आमचे मध्ये डिफरन्सीस असू ते बसून सॉर्ट आऊट करत्र येऊप आणि ही मेसेज भंडारी समाजाक न्ही इतर सगळे जे आमचे समाज असा त्यांनी मला वाटतं योग्य पद्धतीनं अश्विनी कुमारन समारोप टू द पॉइंट टू द पॉइंट कार्यक्रमाचा केलेला आहे एकीकडे सरांचा अनुभव सावळ सरांच्या अनुभवाची जोडणी असलेले त्यांनी के व्यक्त केलेली मतं आणि दुसरीकडे युवकामध्ये असलेली तडफ ही अश्विनी कुमारनं या ठिकाणी व्यक्त केली आहे गोव्यातला सगळ्यात मोठा समाज लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आणि राजकारणात मतदारांच्या दृष्टिकोनातून म्हणजे सर्वाधिक जर मतं आज गोव्यात कु कुणाची असतील तर ती भंडारी समाजाची ओबीसीची आहेत एवढं करूनही राजकारणात हा समाज का मागे पडतोय याचा उहापोह आजच्या या, उहा या चर्चेमध्ये झालेला आहे आणि निवडणुकीच्या वेळेला सगळ्यात फोकस्ड केंद्रस्थानी असलेला भंडारी समाज निवडणुका झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष सरकार स्थेपनेची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेला कुठेतरी मागे पडतो याच्यात नेमकी चूक कुणाची समाजाच्या नेत्यांची कि या, नेत्यां या राजकीय व्यवस्थेची याचाही शोध त्यांना घ्यावा लागणार आहे सरांनी आपल्या अनुभवाच्या बळावरती युवा पिढीनं काय करायला पाहिजे आपल्या जिद्दीवरती कशा पद्धतीनं पुढं येणं गरजेचं आहे कुणीतरी येणार आणि तुम्हाला लिडर बनवणार अशा पद्धतीने लिडर बनत नाही लिडरशिप किंवा नेतृत्व हे स्वतःच्या अंगात असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं काम करून आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची गरज आहे अश्विनी कुमारनंही तीच पद्धत आणि त्याच पद्धतीनं सांगितलंय की त्यांना ज्येष्ठांचं मार्गदर्शन हवं आहे ज्येष्ठांची साथ हवी आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेनेच त्यांनाही आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची इच्छा आहे त्यांच्या समाजाच्या युवा नेत्यांनाही आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची गरज आहे या एकंदरीत परिस्थितीत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि त्याच्यानंतर पुढच्या लोकसभा निवडणुका या निवडणुक्यात म्हणजे दोन हजार बावीसच्या निवडणुकीतून भंडारी समाजानं काही बोध घेतलाय का म्हणजे एकीकडे आम आदमी पक्षासारख्या राजकीय पक्षानं उघड ऑफर या समाजाला दिली त्यात ते त्या त्या अपयशी ठरले त्याचं युक्तिवाद आणि त्याचं कारण अश्विनी कुमारानं स्पष्ट केलेलंच आहे परंतु एवढं असताना या परिस्थितीत हा सगळ्यात मोठा समाज यापुढे म्हणजे गोव्या मुक्तीच्या साठ वर्षानंतर आता खरोखरच आपली छाप राजकारणावरती पाडू शकतो का एकीकडे श्रीपाद नाईकांचं मवाळ धोरण आणि दुसरीकडे अश्विनी कुमार नायकासारखं एक आक्रमिक आक्रमक युवा पिढीची इच्छा किंवा आकांक्षा या दोन्ही गोष्टींचा मिलाफ कशा पद्धतीनं होईल आणि हा समाज राजकारणात यापुढे आपली छाप कशी पाडेल यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे अश्विनी कुमार सारखे युवा नेते आणि सावळसरासारखे ज्येष्ठ नेते हे दोघेही एकत्र बसून या संबंधीचा ॲक्शन प्लॅन कशा पद्धतीनं तयार करतात आणि हा समाज राजकारणात कुठेरी कुठेतरी नवी उभारी कसा घेतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी थोडी कळ सोसावी लागणार आहे मला वाटतं निश्चितच जर जोस असेल तर सगळ्यांचे होश जाग्यावरती राहून हा संकल्प पूर्ण होण्यात अजिबात कसूर राहणार नाही हा संकल्प पूर्ण होणं अजिबात कठीण होणार नाही खूप बरी चर्चा आज या ठिकाणी झाली मला वाटतं मोठ्या प्रमाणात या समाजाचे बांधव राज्यभरात आहेत ते बांधव आजच्या चर्चेतून काहीतरी निश्चितपणे बोध घेतील आणि कुठेतरी या समाजाला एक राजकारणाची एक योग्य दिशा प्राप्त होईल अशी आशा करूया सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून या चर्चेला हजर राहिलात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ही चर्चा घडली आणि या चर्चेतून निश्चितपणे काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट येतील अशी अपेक्षा करूया धन्यवाद